नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया पोलीस भरती संदर्भात हो संदर एक अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या ज्या लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकता त्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे या अपडेटविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीविषयी जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी टायटल बघू शकता तुम्ही नवीन वर्षात साडे बारा हजार पोलिसांचे अतिरिक्त बळ भरतीमध्ये मिळणार जे की या ठिकाणी माहिती सविस्तर बघूया कोरोनामुळे रखडलेली पोलीस भरती नव्या वर्षात मार्गी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्याला तब्बल साडेबारा हजार पोलिसांच्या अतिरिक्त बळ नव्या भरतीमुळे मिळणार आहे अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ड्युटीचा जो ताण आहे तो, तो दहा बारा तास कमी करणार लागणारी ड्युटी आठ आट तासांवर येणार आहे त्याचबरोबर एकदा हक्काची सुट्टी मिळणार आहे अशी जी माहिती आहे तर राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोम ही जी माहिती आहे ती सोमवारी दिली विविध कार्यक्रमांनी पुण्यात आले असताना त्यांनी अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती दिलेली आहे आता भरतीची जी प्रक्रिया आहे ती अगोदर झाली होती मात्र कोरोनामुळे आरोग्य विभाग भरती वगळता सर्व विभागातील जी भरती प्रक्रिया त्याला ब्रेक लागला होता आणि आता मंत्रिमंडळाने जी बैठकीत मान्यता दिलेली आहे आणि आता भरती प्रक्रिया जी आहे ती नुकतीच मान्यता देऊन आता भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे आता याचबरोबर देसाई यांना विचारले असता त्यांनी पुढील वर्षभरात भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशा प्रकारची जी माहिती आहे आता आरक्षणानुसार जी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया थांबली होती मात्र हा तिढा लवकरच संपेल नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लेखी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नव्या वर्षाच्या सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे म्हणजेच लेखी जी परीक्षा असणार आहे तुमची ती लेखी परीक्षा आधी असणार आहे हा मुद्दा तुमचा कन्फर्म झाला कारण शंभर टक्के हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी कन्फर्म होणार आहे काय की लेखी आधी की मैदानी चाचणी आधी तर शंभर मार्कची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आधी होणार आहे कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तर जानेवारी किंवा शंभर टक्के फेब्रुवारीमध्ये तर तुमची लेखी परीक्षा होणारच आहे आणि मार्चमध्ये तुमचे मैदानी चाचणी होऊ शकते आता यानंतर त्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण वर्षभरात पूर्ण करून पुढील वर्षभरात पूर्ण करून पुढील वर्षभरात म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षात येणाऱ्या दहा ते वीस दिवसात दहा ते वीस दिवसानंतर पोलिस दलात नव्याने साडेबारा हजार पोलीस दाखल होतील सध्या राज्यातील सगळ्याच पोलीस दलामध्ये अपुरे मनुष्य बळ आहे त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दहा ते बारा तास काम करावे लागते विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी चांगले काम केले नव्या प्रक्रियेमुळे जादा पोलीस उपलब्ध होऊन उपलब्ध पोलिसांची आठ तासात ड्युटी करायला मिळू शकते तसेच पोलिसांच्या घराचा प्रश्नही सोडवण्यात आलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जानेवारी जानेवारी किंवा मग फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आधी होणार आहे आणि शंभर टक्के लेखी परीक्षा आधी होणार आहे आता मुद्दा आहे ऑफलाईन ऑनलाईनचा तर एक्झाम शक्यतो ऑफलाईनच होणार आहे त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास सुरू ठेवा कारण तुमच्याकडे फक्त आणि फक्त एक ते दीडच महिना बाकी आहे या एक ते दीड महिन्यामध्ये तुमची जी लेखीची तयारी आहे ती परिपूर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो भरती ही शंभर टक्के होणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुमच्या ज्या तारखा आहे त्या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या असतील आणि त्याच वेळेस तुमच्या ज्या एक्झाम आहे त्या त्याच वेळेस तुमच्या एक्झाम होणार आहे त्यामुळे आणि तशा प्रकारची जी माहिती आहे ती शंभूराज देसाई जे काही राज्याचे गृहमंत्री आहे त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे अभ्यासाला लागा कोणताही वेळ वाया घाला होता चांगल्या पद्धतीने तुमची लेखी असेल मैदानी चाचणी असेल त्याचा अभ्यास करा मित्रांनो तुम्ही जर एम ची एस सीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये बरेच काही लेक्चर आहे टेस्ट सिरीज आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता आता तो तुला लाभ कसा घ्यायचा आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर इंडियाचे जे काही टॉप एज्युकेटर आहे ते एज्युकेटर या ठिकाणी शिकवण्यासाठी तुम्हाला अवेलेबल असणार आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही फ्री लाईव्ह क्लासेस बाय टॉप एज्युकेटर या ठिकाणी फ्री जे क्लासेस आहेत ते लाईव्ह असणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं की रमेश रुणवाल सरांचं महासंग्राम आहे नऊ पी एमला त्याचबरोबर जनरल सायन्स आहे सामान्य ज्ञान या ठिकाणी दहा हजार प्रश्नाची सिरीज आहे त्याचबरोबर सुपरफास्ट उजळणी त्यानंतर संयुक्त तीनशे पासष्ट करंट अफेअर असे फ्री फ्री जे क्लासेस आहे मित्रांनो ते फ्री क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता आता त्याचबरोबर दररोज फ्री टी ट्वेंटी टेस्ट सिरीज असते त्यामध्ये वीस चालू घडामोडीचे प्रश्न वीस मिनिटात सोडवायचं असतं त्याचबरोबर या ठिकाणी बरेच काही या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड कराल त्या ठिकाणी तुम्हाला वायपी लाईव्ह या ठिकाणी जसं दिसत आहे वायपी लाईव्ह हा प्रोमो कोड यूज करून तुम्ही जे फ्री ऑफ कॉस्टचे क्लासेस आहे ते क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर यानंतर काही या ठिकाणी प्लस बॅचेस आहे जे की तुम्ही पेड करून बॅचेस या ठिकाणी जॉईन करू शकता यामध्ये लर्न लाईव्ह फ्रॉम होम लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरून अभ्यास करू शकता पीडीएफ स्वरूपात तुम्हाला सर्व नोट्स अवेलेबल असणार आहे त्यानंतर लाईव्ह सेशनमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील डॉप्ट असतील ते तुम्हाला लाईव्ह क्लासेसमध्ये विचारू शकता त्यानंतर लाईव्ह टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये तुम्हाला प्लस बॅचेसमध्ये असणार आहे यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनअकॅडी ॲप्लिकेशन डाऊनलोड कसं करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्यावर क्लिक करून अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि आजच वाय पी लाईव्ह हा प्रोमो कोड यूज करून फ्री जे क्लासेस आहे ते क्लासेस तुम्ही बघू शकता